दहावीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांची यंदाच्या जुलैमध्येच परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात याचा निकाल लागणार आहे आणि 1 सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. जी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी या संकल्पनेचं सूतोवाच केलं होतं आणि त्यानुसार त्यांनी आज ही घोषणा केली. मार्च 15 शालांत परीक्षेची फेरपरीक्षा जुलैच्या मध्याला, निकाल ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात. यापुढे महाराष्ट्रामध्ये अनुत्तीर्ण असा तथाकथित सामाजिक कलंक कुठल्याही विद्यार्थ्याच्या मार्कशीटवर राहणार नाही. तत्पूर्वी निकालाच्या दिवशी जी 24 तासवर विनोद तावडे काय म्हणाले होते तेही पाहूया. विनोद तावडे, काय आज निर्णय आपण घेतलेला आहे? जी मुलं 10वी 12वी नापास होतात त्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस हा अत्यंत काळा दिवस असतो, त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत काळा दिवस असतो. याचं कारण अत्यंत उगवत्या वयामध्ये एक वर्ष पूर्णपणे वाया जात असतं. आपण नेमका काय निर्णय घेतला आहे, विशेषतः ज्या घरांमध्ये मुलं आत्ता नापास झाली आहेत त्यांच्यासाठी आपलं आत्ताचं बोलणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. उदयजी, असं आहे की मुळात सुरुवातीला मी जे 10वीची परीक्षा पास झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जे 10वीचे विद्यार्थी परीक्षा पास होऊ शकले नाही त्यांना हे परीक्षेतलं अपयश आहे, जीवनातलं आणि आयुष्यातलं अपयश नाही. मुळात मी जो निर्णय तुम्ही आता दाखवला तो का घेतला, तर साधा सरळ विचार माझ्या मनात हा आला की एखादा 10वीची परीक्षा पास झाला नाही याचा अर्थ त्याचं आयुष्य सगळं संपलं का, तर असं मला वाटत नाही. आणि त्याचा 1 वर्ष वाया घालवायचा अधिकार आम्हाला कोणी दिला? कारण 10वीची परीक्षा नापास झाल्यानंतर ऑक्टोबरची परीक्षा देईपर्यंत मधल्या 6 महिन्याच्या काळामध्ये त्याला रोज शाळा नसते, रोज दुसरं काम नसतं, त्यामुळे याच दिवसामध्ये अनेक मुलं ही नाक्यावर उभी राहतात, व्यसनांच्या अधीन होतात, निराशेमुळे बाकी गोष्टीकडे वळतात आणि मग त्यांचा अभ्यासाकडचा कल अजून कमी होतो. आणि म्हणून मी साधा सरळ निर्णय केला की ह्यांचं वर्ष वाया जाऊ देणं हे योग्य नाही. झी 24 तास रहा 1 पाऊल पुढे.